한번 다른 데 갈 거라고. 영치지 아때래 냉기. 우리 산에 존나 못해. 쟤는 스스로 가져와. 어? 미쳐 쟤는. 그래, 그 밑에가. 그래, 이제 밖에 들어보세요. 응. काय करा आतमध्ये जावा तर काही बाकी राऊंड मारल्यानंतर शेजारच्या एक चार सात आठ लोकांनी मुलांनी इथुल्या एक फटाकड्याचा पहिला गाडीमधून येऊन एक तुमचे कॅसेट लावून ते नाचत होते. नाचत असताना ते फटाकडे वाजवावं लागले. मी समोर जात असताना हात जोडून विनंती करीत असताना त्यांनी फटाकडे लावलेच आणि फटाकडे लावल्यानंतर हे फटाकडे इतके जोराचे लावले होते या आकाशात उडणारे, त्यामुळं पक्षी घाबरून जवळजवळ न मोजता येईल अशी की त्याची गणती करता येत नाही. ते सांगून सुद्धा त्यांनी डायरेक्ट दमबाजी माझ्या पोल्ट्री फार्ममध्ये आली. किती नुकसान झालं तुझं हा राहुल रवींद्र विदाठी असा असा होता आणि त्याच्या घरची लोक काही आली, तुमचं किती नुकसान झालं. तो स्वतः बोलला माझ्या नावाची कंप्लेंटही करा, बघून घेईल. एवढं बोलून सुद्धा तर काय होतंय मला सांगता यायचं नाही आहे. पण ते तीस डिसेंबर 2012 रोजी रात्री 10:30 सुमारास रवींद्र विदाटे यांनी मोठ्या आवाजाचे फटाके लावून शेडच्या जवळपास लावून जवळजवळ न मोजता येणारे एवढे पक्षी त्यामध्ये मेलेले आहेत. अन्यथा माझं म्हणणंच असं आहे की आमच्या गावात 6 ते 7 शेतकरी पोल्ट्रीचा व्यवसाय करतायत आणि मला जरी माझं नुकसान झालं असेल तरी यापुढं कोणत्याही शेतकऱ्याला असं नुकसान होऊ नये ही अपेक्षा. अन्यथा अशी कृत्य घडल्यास शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळसुद्धा येऊ शकते. बसलाय तात्पुरते रात्री तर काही मुलांनी गावातल्या फटांगडे वाजवले आणि माझ्या पोल्ट्री फार्मला बरंचसं नुकसान झालं. ते आता पक्षी मोजता येणार नाही किती नुकसान झालं किंवा काय.
ते नुकसान भरपाई करून द्यावं त्यांनी. आणि आम्ही विनंती करून सुद्धा त्यांनी फटांगडे वाजवले, आम्ही हात त्याला समजून सांगितलं, विनंती केली, परत आम्हालाच आमचंच नुकसान होऊन आम्हाला दमदाटी केली त्यांनी की तुमचं काय नुकसान झालं आहे ते आम्ही भरपाई करून. मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केल्यानंतर तळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्वामनाथ पोस्टमॉर्टम करून येऊन गेले ते, आणि अजून त्याची प्रोसिजर चालू आहे. ते असं त्यांना अशी माझ्याकडून गावातील लाल कागद त्याचीच आहेत, ही सह थोडा देत ही पण कागद. फटांगडे येते जमिनीवरचे नाही आहेत, केव्हा ही कागद पडले. नव्हती जाता त्याला अनुभव असताना सुद्धा हा एक कृत्य केलंय त्याने. निमित्ताने काही साळुंबरे गावामध्ये काही तरुणांनी पोल्ट्री फार्मच्या जवळ मोठ्या आवाजाचे फटाकडे वाजवल्याबद्दल त्या पोल्ट्री फार्ममधल्या काही कोंबड्या मयत झालेल्या आहेत, 100-125 कोंबडी मयत झालेली आहे. त्यामध्ये जे फटाकडे वाजवणारे आहेत साळुंबरे गावाचे त्यांच्यावर गुन्हा दाखल तळेगाव दाभाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल IPC 429-54-536 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता त्याचा पंचनामा करण्यासाठी आम्ही आलेलो. पंचनामा करून त्या कोंबड्याच्या मयत झालेल्या कोंबड्यांच्या पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून पोस्टमॉर्टम करून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करीत आहोत. ते आळा बसला पाहिजे हे शेतकऱ्यांच्या मनाला लागणारी हे, त्याच्यामुळं याला जास्तीत जास्त म्हणजे ते नुकसान झालं आहे आणि जास्त मनाला लागणारी ही घटना घडलेली आहे, त्याच्यामुळं करणाऱ्याला एक प्रायचित्त घडलंच पाहिजे. माणसं आहोत, सकाळपासून उठून आम्ही कष्ट करतोय आणि ह्या कष्टाची जाणीव आहे म्हणून आम्ही जास्त त्यांना बोलण्याचं हे करतोय, आणि त्या लोकांना जाणीव नाही याची जाणीव करून द्यावी लोकांनी की हे काय करतात गावामध्ये आणि कसं करता येते ते.